मोरावळंबे टेस्ट सिरीज मधल्या पहिल्या प्रश्नपत्रिकेतल्या पहिल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण आता आपण पाहूया. या प्रश्नपत्रिकेत पहिला प्रश्न असा आहे, पुढील विधान किंवा विधाने वाचून योग्य विधान किंवा विधाने निवडा. यातलं पहिलं विधान आहे अ, अनुनासिके अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतात. दुसरं विधान आहे ब, विसर्ग म्हणजे श्वास घेणे. तिसरं विधान आहे क, अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण. आता आपण या तिन्ही विधानांचा विचार करूया. पहिलं विधान आहे अनुनासिके अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतात. हा संपूर्ण तिन्ही विधानं वर्णविचार या घटकावर आधारित आहेत. वर्णांमध्ये अनुनासिकं म्हणजे काय हे आपण आधी पाहूया. आपल्या वर्णमालेत पाच अनुनासिकं आहेत, ङ, य, ण, न आणि म. या वर्णांचा उच्चार त्यांच्या मुखातील उच्चारस्थानांबरोबरच नासिकेतून म्हणजे नाकातूनही होतो, म्हणून त्यांना अनुनासिकं म्हणतात. अर्थात अनुस्वाराचा उच्चारही नाकातूनच होतो. एखादा शब्द म्हणून बघा बरं, गंगा किंवा कुंज, आपण यावेळेस नाकातूनही उच्चार केला, त्यामुळेच हा जो नाकातला उच्चार आहे तो अनुनासिकाच्या द्वारे सुद्धा दाखवता येतो. उदाहरणार्थ आपण एक शब्द बघूया. गंगा हा शब्द अनुस्वारयुक्त असा दिसेल आणि अनुनासिकयुक्त गंगा असा दिसेल. असंच कुंज हा शब्द आहे, अनुनासिक वापरून कुंज हा शब्दही आपल्याला लिहिता येतो. आता तुम्हाला असं वाटलं असेल की पाच अनुनासिक आहेत, तर त्यातलं कोणतं अनुनासिक कुठे वापरावं, तर याबद्दल पण एक नियम आहे. याचा नियम असा आहे की अनुस्वाराच्या पुढे जे अक्षर येतं त्या अक्षरावर कोणतं अनुनासिक वापरावं हे ठरवता येतं. उदाहरणार्थ क, च, ट, त, प असे आपण पाच वर्ग मानतो. वर्णमालेतले हे पाच वर्ग आहेत. या वर्गातील जे व्यंजन त्याच्या समोर येतं अनुस्वाराच्या नंतर येतं त्या वर्गातील पाचवा वर्ण म्हणजेच पंचम वर्ण की जो नेहमी अनुनासिक असतो तो तिथे वापरतो. आता ह्याच्या स्पष्टीकरणासाठी आपण एक उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ गंगा हा शब्द जर आपल्याला अनुनासिक वापरून लिहायचा असेल तर पहिल्यांदा आपण गंगामधले ग लिहिला, त्याच्यानंतर अनुस्वाराऐवजी अनुनासिक वापरण्यासाठी पुढच्या शब्दाचा विचार केला, म्हणजे त्याच्यानंतर ग आला. ग हा क ख ग घ घ क ख ग घ ङ या वर्गामध्ये येतो, त्याच्यामुळे तिथे ङ हे शेवटचा वर्ण आहे जो पाचवा वर्ण आहे. त्यामुळे गंगा हा शब्द अनुनासिक वापरून लिहिताना ङ हा अनुनासिक आपण तिथे वापरतो. असंच कुंज या शब्दाचं आहे. आता तुम्ही म्हणाल की अनुस्वाराऐवजी जर आपण अनुनासिकं वापरू शकत असलो तर आपण सर्व शब्द असे लिहू शकतो, तर खरोखर आहे, बरेचसे शब्द आपण लिहू शकतो या प्रकारे. फक्त मराठीच्या दृष्टीने लेखन वाचन सोपं व्हावं यासाठी शक्यतो मराठी शब्दांमध्ये अनुनासिकं वापरू नये असा आपला नियमावलीमध्ये एक नियम आहे. मात्र तत्सम शब्द म्हणजे जे संस्कृतमधून मराठीत आलेले शब्द आहेत ते आपण अनुनासिक वापरून निश्चितच लिहू शकतो. आत्ता आपलं पहिलं विधान जे आपण आहे अनुनासिके अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतात हे पूर्णपणे खरं आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल. आता आपण दुसऱ्या विधानाकडे जाऊया. दुसरं विधान आहे विसर्ग म्हणजे श्वास घेणं. हे विधान चूक आहे, कारण विसर्ग म्हणजे श्वास सोडणं. बघा बरं उच्चार करून विसर्ग या स्वराधीचा कसा होतो उच्चार. वर्णमालेमध्ये विसर्ग आपण आहा, कहा, पहा, पहा म्हणजे प आणि त्याच्यापुढे विसर्ग अशा प्रकारे उच्चारतो, म्हणजे त्याच्यात ह या वर्णाचा थोडाफार उच्चार होतो. हा वर्ण आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा श्वास सोडतो, हवा बाहेर सोडली जाते. आणि विसर्ग या शब्दाचा अर्थ सोडणे, त्याग करणे, दान करणे, त्याच्यामुळे विसर्ग म्हणजे श्वास सोडणे हे आपल्याला अर्थावरूनही इथे स्पष्ट होत आहे. विसर्ग हा शब्द आपण इतर अवांतर वेळी सुद्धा ऐकला असेल, म्हणजे धरणातून पाण्याचा विसर्ग झाला असं म्हणतात, तर धरणातून जेव्हा पाणी सोडलं त्यावेळी त्याचा विसर्ग झाला, इथे हा शब्द वापरला जातो. त्यामुळे विसर्ग म्हणजे श्वास घेणे हे विधान चूक आहे. या प्रश्नामधलं तिसरं विधान आहे अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण. आता आपण हे विधान बरोबर आहे का चूक ते पाहूया. तर हे विधान बरोबर आहे, कारण व्यंजनांचा उच्चार अपूर्ण असतो त्यामुळे ती आपण पाय मोडून लिहितो. कसं ते बघा, म क ही व्यंजन आहेत, तर व्यंजनात स्वर मिसळल्यानंतर त्यांचं अक्षर बनतं, म्हणजे म अधिक अ बरोबर म. अशा प्रकारे या संपूर्ण प्रश्नातले अ आणि क ही विधानं बरोबर आहेत, त्याच्यामुळे आपलं पर्यायी उत्तर आहे दोन.
आता आपण पुढचा प्रश्न बघूया. सहावा प्रश्न आहे या प्रश्नपत्रिकेतला. पुढीलपैकी उभयान्वयी अव्ययांची जोडी ओळखा. अ आहे पण परंतु, ब आहे कडे खेरीज, क आहे किंवा आणि ड आहे हां ठीक. आता आपण सर्व पर्यायांचा विचार करूया. पहिला पर्याय आहे पण आणि परंतु. उभयान्वयी अव्ययांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची की उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध. म्हणजे दोन पदांचा, दोन शब्दांचा, दोन वाक्यांचा संबंध जोडणारी जी अव्यय आहेत त्यांना आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो. तर पहिल्या पर्यायात पण आणि परंतु हे शब्द आपण वाक्यात वापरून बघितले तर मी तेथे गेले पण ती आलीच नाही, किंवा मी तेथे गेले परंतु ती आलीच नाही. म्हणजे इथे दोन्हीकडे त्यांनी दोन वाक्यांना जोडण्याचं कार्य केलं आहे की जे उभयान्वयी अव्ययाचं कार्य आहे. दुसरा पर्याय आहे कडे आणि खेरीज. याचं आपण एक वाक्य पाहिलं उदाहरणादाखल, तर मी त्याच्याकडे गेले. इथे हे शब्दयोगी अव्यय आहे कारण ते शब्दाला जोडून आलेलं आहे, त्यांनी शब्दाचा क्रियापदाशी संबंध दाखवलेला आहे. तू आल्याखेरीज मी जाणार नाही, इथे पण हे शब्दयोगी अव्यय आहे कारण ते शब्दाला जोडून आलेलं आहे, ही एक महत्त्वाची खूण आहे. त्यामुळे ब हा पर्याय तर नाही. तिसरा पर्याय आहे किंवा आणि. याचं एक वाक्य आपण पाहूया. तू किंवा ती कोणीही या, तू आणि ती या. या वाक्यामध्ये जेव्हा आपण उपयोग केला या अव्ययाचा तर तू किंवा ती नंतर तू आणि ती, म्हणजे इथे त्यांनी दोन शब्द जोडून दाखवलेले आहेत, त्यामुळे उभयान्वयी अव्ययाचं कार्य झालेलं आहे. चौथा पर्याय आहे ड हां ठीक. याचं आपण एक वाक्य पाहिलं तर हां मी आले किंवा ठीक मी येतो. या दोन्ही वाक्यांमध्ये संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय वापरल्याचं आपल्याला दिसतं कारण एकतर हा शब्द सुरुवातीला आलेला आहे, त्यांनी कोणतेही दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडलेली नाही आहेत. त्यामुळे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि क बरोबर. त्याच्यामुळे पर्याय दोन हे आपलं या प्रश्नाचं उत्तर झालं. आता आपण सोळाव्या प्रश्नाकडे जाऊया. सोळावा प्रश्न आहे बाळाचे डोळे हसरे आहेत या विधानातील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. हसरे हा शब्द इथे अधोरेखित केलेला आहे. खाली पर्याय आहेत नामसाधित विशेषण, धातुसाधित विशेषण, अव्यय साधित विशेषण आणि क्रिया विशेषण. हा विशेषण या घटकावर आधारित प्रश्न आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पण या वाक्यामध्ये दोन विशेषण आहेत हेही तुम्ही लक्षात घ्या. कारण आपण विशेषणाची व्याख्या पाहिली तर ती अशी आहे की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. आपलं जे वाक्य आहे बाळाचे डोळे हसरे आहेत, या डोळे या नामाबद्दल बाळाचे आणि हसरे या दोन्ही शब्दांनी जास्त माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे बाळाचे आणि हसरे ही दोन्ही शब्द यामध्ये विशेषण होतील. परंतु आपल्याला अधोरेखित शब्दाचं विशेषण विचारलेलं आहे त्यामुळे आपण हसरे या शब्दाबद्दल माहिती घेऊया. हस या मूळ धातूपासून, धातू म्हणजे मूळ शब्द, त्याच्यापासून हसरे हे विशेषण तयार झालेलं आहे. त्यामुळे हसरे या विशेषणाचा पर्याय येईल धातुसाधित विशेषण. यामध्ये हस हा धातू आहे आणि त्याला रे हा प्रत्यय लागून हसरे हे धातुसाधित विशेषण तयार झालेलं आहे. धातुसाधित विशेषणाची अजून काही आपण उदाहरणं पाहिली तर बोलका चेहरा, नाचरे मूल, उडते पक्षी, वाहते पाणी. या सर्व उदाहरणांमध्ये तुमच्या लक्षात येईल की मूळ धातू बोल, नाच, उड, वाह हे जे धातू आहेत याला प्रत्यय लागून त्यापासून विशेषण तयार झालेत की जी धातुसाधित विशेषण म्हणून ओळखली जातात. या प्रश्नपत्रिकेतला 18वा प्रश्न आहे योग्य विधाने ओळखा. पहिलं विधान आहे ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्याला वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात. आणि दुसरं विधान आहे ब ज्या समासाचा विग्रह करताना किंवा वा या विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास म्हणतात. या दोन्ही विधानांचा आपण विचार करूया. समास या घटकावर आधारित हा प्रश्न आहे. समासामध्ये आपण शब्दांचं किंवा पदांचं एकत्रीकरण करतो आणि त्यापासून एक नवीन शब्द तयार करतो. हा प्रश्न द्वंद्व समासाबद्दलचा आहे
आणि द्वंद्व समासाचं मुख्य लक्षण म्हणजे यातली दोन्ही पदं अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात. यातील वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये विकल्प म्हणजे पर्याय दिलेला असतो. त्यामुळे त्याचं एक उदाहरण आपण जर पाहिलं तर खरे खोटे, पापपुण्य, बरे वाईट हे शब्द वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये मोडतात. कारण खरे किंवा खोटे, पाप किंवा पुण्य, बरे किंवा वाईट अशा प्रकारे त्याचा अर्थ आपल्याला अपेक्षित असतो. यामुळे बहुतेकदा या समासातली दोन्ही पदं एकमेकांच्या विरुद्ध अर्थाची असतात. म्हणजे त्या दोन पदांपैकी एकच पद, एकच अर्थ त्यावेळी अस्तित्वात असतो. त्यामुळेच किंवा किंवा वा हा विकल्प दाखवणारा शब्द किंवा उभयान्वयी अव्यय आपण तिथे वापरतो तेव्हा तो वैकल्पिक द्वंद्व समास होतो. यामुळे पहिलं विधान चुकीचंच ठरतं आणि पहिलं विधान चुकीचं ठरल्यामुळे दुसरं विधानही चुकीचं ठरतं हे आपल्या लक्षात येईल. कारण याच माहितीवरून आपण दुसऱ्या विधानाचाही निष्कर्ष काढू शकतो. कारण इतरेतर द्वंद्व समासासाठी त्याचा विग्रह करताना आणि व ही समुच्चय बोधक अव्यय वापरावी लागतात. याची उदाहरणं आहेत आई वडील, हरिहर, स्त्री पुरुष. या शब्दांमध्ये हरी आणि हर, स्त्री आणि पुरुष, आई आणि वडील असा त्याचा विग्रह होतो. म्हणजे आपण आणि किंवा व हा शब्द वापरून इतरेतर द्वंद्व समासाचा विग्रह केलेला आहे. त्यामुळे समुच्चयबोधक अव्यय वापरली जातात. त्यामुळे या पर्यायातले अ आणि ब हे दोन्ही चूक. त्यामुळे तिसरा हा पर्याय याचं उत्तर आहे. आता आपण प्रश्नपत्रिकेतला 23वा प्रश्न पाहूया. 23वा प्रश्न असा आहे, एवढी गर्दी कधी पाहिली नव्हती या विधानार्थी वाक्याचे पुढीलपैकी योग्य उद्गारवाचक वाक्य ओळखा. हा प्रश्न वाचल्यावरच तुमच्या लक्षात येईल की हा वाक्य रूपांतराचा प्रश्न आहे. वाक्य रूपांतराचा प्रश्न सोडवताना एक गोष्ट अगदी निश्चित लक्षात ठेवा की त्या वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. म्हणजे जे वाक्य दिलेलं असेल त्याचा अर्थ तोच कायम ठेवून तुम्हाला रूपांतर करायचं आहे. आणि मुख्य म्हणजे होकारार्थी वाक्याचं नकारार्थी रूपांतर करताना पण ही गोष्ट अगदी लक्षात ठेवा की त्याचा अर्थ बदलता कामा नये. आता यातला पहिला पर्याय आहे, एवढी गर्दी कधी होती का इथे. हे प्रश्नार्थक वाक्य झालं त्यामुळे उद्गारवाचक वाक्य नाही आहे हेही आपल्या लक्षात येईल आणि त्याचा अर्थही बदलतोय. दुसरा पर्याय आहे, बापरे एवढी गर्दी कधी पाहिली नव्हती. इथे बापरे हे उद्गारवाचक अव्यय वापरलेलं आहे आणि एवढी गर्दी कधी पाहिली नव्हती हा आपल्या वाक्याचा अर्थही कायम राहिला आहे. उलट उद्गारवाची अव्यय वापरल्यामुळे हा अर्थ अधिक प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचतोय. तिसरा पर्याय आहे, छे छे एवढी गर्दी कशी असेल. इथे पुन्हा वाक्याचा अर्थ बदलला कारण गर्दी तिथे असणार नाही असा त्याचा अर्थ होतोय. चौथा पर्याय आहे, हत नेहमीच पाहतो एवढी गर्दी. हा पर्याय पण बरोबर नाही कारण यात पूर्णपणे अर्थ बदललेला आहे. म्हणजे आपण जो दुसरा पर्याय वाचला की बापरे एवढी गर्दी कधी पाहिली नव्हती तेच याचं निश्चितपणे उत्तर आहे. इथे मला तुम्हाला एक अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की जेव्हा आपण वाक्य रूपांतराचे प्रश्न सोडवतो तेव्हा सर्व पर्याय बारकाईने वाचावे. कारण वाक्य रूपांतराचं उत्तर हे असा एकच एक पर्याय असत नाही. जसं आपण संधी किंवा समास या शब्दांचं पाहतो की हे वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतात की ज्याचं एकच उत्तर असतं. पण वाक्य रूपांतरामध्ये वाक्याची रचना किंवा वाक्याचा प्रकार यानुसार वेगवेगळी वाक्य होऊ शकतात आणि सर्व वाक्य बरोबरही असू शकतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही पर्याय निवडता तेव्हा आपल्याला जो योग्य वाटलेला पर्याय आहे त्याच्यानंतर उरलेले पर्यायही निश्चितपणे वाचा. कदाचित तुम्हाला जो पर्याय योग्य वाटला असेल त्यापेक्षा अधिक योग्य पर्याय पुढच्या पर्यायांमध्ये दिसू शकतो. त्याच्यामुळे तुमचं उत्तर चुकणार नाही. त्यामुळे वाक्य रूपांतराचे प्रश्न सोडवताना सर्व पर्याय काळजीपूर्वक वाचा. आता आपण 26वा प्रश्न पाहूया. 26वा प्रश्न आहे, एक एक गरजेनुरूप हे शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहेत. तुम्हाला माहीतच आहे की संधी हा घटक संस्कृतमधून मराठीमध्ये आलेला आहे. संधीचे मुख्यतः स्वरसंधी, विसर्गसंधी, व्यंजनसंधी असे तीन प्रकार आहेत. पण मराठीमध्ये सुद्धा संधीचे दोन प्रकार आहेत, म्हणजे पूर्वरूप आणि पररूप. तर या संधींबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. पूर्वरूप आणि पररूप संधीचं वैशिष्ट्य म्हणजे यात संधी होणाऱ्या दोन पदांपैकी एका पदाचा लोप होतो. आपण संस्कृतमधल्या संधीमध्ये पाहिलं की त्या दोन वर्णांचा, दोन स्वरांचा लोप न होता त्याच्यापासून तिसरा स्वर बनतो. पण मराठीमध्ये मात्र संधी होणाऱ्या दोन पदांपैकी एकाचा लोप होऊन एक स्वर कायम राहतो. आता आपण एक एक या शब्दाची संधी पाहूया. एक एक हा शब्द एक आणि एक
अशा प्रकारे तयार झालंय. यातलं पहिलं एक हे पूर्वपद आहे, नंतरचा एक हे पर किंवा उत्तरपद आहे. पहिल्या एकच्या शेवटी अ हा स्वर आहे आणि पुढच्या एकच्या सुरुवातीला ए हा स्वर आहे. म्हणजे या संधीमध्ये अ हा पूर्वस्वर झाला तर ए हा परस्वर झाला. पण याच्यापासून संधीचा जो शब्द तयार होतो, या संधीतून जो शब्द तयार होतो त्याच्यामध्ये पूर्वपदाचा लोप होतो आणि पररूप कायम राहतं. म्हणून एक एक अशी संधी तयार झाली. त्यामुळे एक एक ही पररूप संधी आहे. इथे ए हा जो पररूपाचा स्वर आहे तो कायम राहिलेला आहे. दुसरं उदाहरण आहे गरजेनुरूप. गरजेनुरूपची फोड अशी करता येईल की गरज अधिक अनुरूप. इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा अनुरूप अनुसार हे शब्द जोडले जातात तेव्हा त्याच्या मागच्या शब्दाचं सामान्य रूप होतं. म्हणजे गरज या शब्दाचं गरजे असं सामान्य रूप होतं आणि मग त्याचा संधी होतो. गरजचं सामान्य रूप गरजे अधिक अनुरूप. त्यामुळे गरजेमध्ये ए हा स्वर आहे तर अनुरूपमध्ये अ हा स्वर आहे. गरजेनुरूप ही संधी होताना पूर्वस्वर कायम राहिला, म्हणजे गरजेमधला ए कायम राहिला तर अनुरूपमधला अचा लोप झाला, त्याच्यामुळे ही पूर्वरूप संधी मानण्यात येते. त्यामुळे आपलं उत्तर आहे 3 पररूप आणि पूर्वरूप. आत्ताच आपण मराठी विषयातल्या काही प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहिलं. या प्रश्न